अवकाळी वादळी वाऱ्यामुळे मलवडी येथील रेवणनाथ कोंडलकर या शेतकऱ्याची 2 एकर द्राक्षाची बाग भुईसपाट झाली असून यामध्ये या शेतकऱ्याचे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काही दिवसानंतर द्राक्ष बाजारात विक्रीसाठी नेणार होते. अतिशय कष्टाने बाग जोपासली होती, त्यामुळे मजबूत स्थितीत घड होते. या घडाचे वजनही तुलनेने जास्त झाले होते. त्यात वादळी वारा सुटल्याने ही बाग भुईसपाट झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या द्राक्ष बागेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून या शेतकऱ्याने कर्ज घेतले असून द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्यामुळे ते कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला असून शासनाने याची नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली आहे. काय झालं तुमच्या द्राक्ष पिकाचं? द्राक्ष पिकाचं वादळी वाऱ्याने तारा तुटून बाग सफाई झाली. किती एकर द्राक्षाची बाग होती तुमची? 2 एकर. साधारण किती रुपयाचं नुकसान झालं? 8 लाख. मागणी काय तुमची प्रामुख्याने? मागणी आता खर्च जाऊन 75 लाख या पाहिजे. पंचनामे वगैरे केलेत का? केलेत की पंचनामे केलेत तरी तुमची मागणी काय? मागणी 4-5 लाख तरी या पाहिजे आम्हाला. खर्च झाला तेवढा.